जिनिल्या, तुला प्रश्न आहे की तू तर मुंबईकर आहेस, म्हणजे तुला मराठी कल्चर काही नवं नाही, पण देशमुख झाल्यानंतर अशी कुठली गोष्ट तुला नव्याने जाणवली की अच्छा ही माझ्या मुलांना आलीच पाहिजे, किंवा जी तुला वाटली की नाही हे कल्चरमधला हा भाग आहे जो मला माहिती नव्हता पण मला खूप आवडतो आहे, असं काही नाही? ॲक्च्युली मला कल्चरली रिच मला खूप आवडते, म्हणजे हे छोटं छोटं सगळं जे, आणि मी फॅमिलीचा क्लोज राहणं मला खूपच आवडते, तर आय रिअली लाईक ऑल द रिच्युअल्स, आय एन्जॉय द स्मॉलेस्ट थिंग्स, यु नो, इवन दिवाळीचा टाईम सगळं एकत्र बसते, पूजा करते, ते स्नानवान सगळं होतं, मला आवडते हे सगळं. बट वन ऑफ द थिंग्स मला रितेशच्या घरी, म्हणजे इन देअर हाऊस, ते सगळ्यांना तुम्ही सांगते किंवा आप सांगते, कोणाला तू नाही सांगते, अँड दॅट आय फील की माय चिल्ड्रन हॅव टू नो इट, म्हणजे इवन हिज पेरेंट्स, म्हणजे त्यांचा आई बाबा त्यांना तुम्हीच सांगते, त्यांचा काका तुम्हीच, इट्स व्हेरी व्हेरी स्वीट आय फील, अँड असं एफर्ट नाही आहे, ते त्यांचा भाषाच आहे, ते यु नो, दॅट्स वॉट आय वुड वॉन्ट टू टीच माय चिल्ड्रन फॉर शुअर, दॅट एव्हरी वन इज तुम्ही इन युअर हाऊस, लाईक यु नो, इवन विथ द बॉय स्टाफ दे कॉल दॅम मामाज, दे डोंट, म्हणजे नावातला दे कॅनॉट कॉल, लाईक यु नॉट कॅनॉट बी वन ऑफ दोज. सो आय थिंक आय लर्न दिस फ्रॉम रितेशज हाऊस, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे रिस्पेक्ट जे आहे आणि कल्चर जे आहे इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अँड इट्स व्हेरी नाईस टू बी प्राऊड ऑफ दॅट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.